मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नमस्कार, मी मयुरी गौरकर, ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नीर तालुक्यातील जवळगाव येथील एनआरई ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या भावी उमेदवार म्हणून सौ गीताताई संगोपाल अंबुरे यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत, तर जाणून घेऊया त्यांचे मत। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही निवडणूक लढण्याची इच्छा का निर्माण झाली? पहिल शैक्षणिक क्षेत्रामध्ये असताना पहिल्यापासून मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा होती। अच्छा, पण संधी मिळत नव्हती। मग असं करता करता इच्छा मनातच होती, असं करता करता मग मला संधी मिळाली, म्हणजे मग पक्ष पॅनलमध्ये एक जागा राखी होती, एस सी साठी जागी राखा होती, आणि पॅनलने मला मग संधी दिली। विचारलं पहिले असं वाटलं करावं की नाही, त्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी मला की नाही तू कर, मग त्या सपोर्टमुळे मी याच्यामध्ये आले, आणि अनिल भाऊ गुगाने यांचा आशीर्वाद असल्यामुळे मग मी या क्षेत्रामध्ये आले। मॅडम, तुम्ही आता उभ्या आहात, तर तुमच्या पक्ष तुमचा पक्ष कोणता आहे? आमचा पक्ष आहे अनिल भाऊ गुगाने यांचाच पक्ष आहे आमचा। अच्छा, पक्षच ना, आमचा पक्ष काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामधून मी निवडणूक लढत आहे। मॅडम, तुम्ही आधी निवडणुकीमध्ये उभ्या होत्या, तर तुम्ही आणि तुमच्या पक्षाच्या लोकांनी कोणकोणते कामं केली? पहिले आम्ही उभं होतो तेव्हा आम्ही गावामध्ये रोड बनवले, सांडपाण्याची व्यवस्था लावली, नाल्या बनवल्या, आणि पाण्याचा दुष्काळ पडत होता त्यामुळे मग ते आमदार निधीतून आम्ही ते बोरवेल आणली। मॅडम, तुम्ही आता निवडून आल्यानंतर तुम्ही गावासाठी कार्य कोणते करता? गावासाठी कार्य करण्याची खूप इच्छा आहे, पण त्याच्यासाठी युवकांचा सपोर्ट आणि गावकऱ्यांचाही सपोर्ट हवा आहे, म्हणजे जसं आपलं गाव निर्मल ग्राम योजनेमध्ये यावं अशी खूप इच्छा आहे। तर तुम्हाला वाटते का असं चांगलं होईल म्हणून गाव? असं चांगलं होण्यासाठी मला जनतेची म्हणजे गावकऱ्यांची आवश्यकता आहे, त्याचबरोबर जी भावी पिढी आहे युवक त्यांचीही साथ हवी आहे। माझ्या तुम्ही या निवडणुकीमध्ये उभ्या, तर निवडून येऊ ही माझ्याकडून व माझ्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा, आणि आम्हाला तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज।